नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना आजचा पाठ हा पाचवीपासून ते दहावी आणि स्पर्धा परीक्षा अशा सर्वांसाठी उपयुक्त आहे त्याचबरोबर इंग्रजी व हिंदी भाषेचे व्याकरण समजणे सहज सोपे होईल व्याकरण व्याकरण म्हणताच तुमचा चेहरा का पडला पडला की नाही पडला ना काय बोर व्हिडिओ असे समजून कदाचित व्हिडिओलाही बंद कराल पण थांबा बटन दाबण्यापूर्वी थोडा विचार करा व्हॉट अ बोरिंग सब्जेक्ट किंवा व्हॉट अ बोरिंग लेसन असे म्हणण्यापूर्वी मला एका प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर देणार का मग मला सांगा देवाने जर तुम्हाला दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय एक नाक आणि दहा बोटे दिली नसती तर तुम्ही कसे दिसला असता प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे आहे हां फक्त एक ओबडधोबड मासाचा गोळा ना मग तुम्हाला जसे नाक कान डोळे या अवयवांनी सौंदर्य प्राप्त झाले की नाही त्याचप्रमाणे भाषेला नाम सर्वनाम क्रियापद विशेषण यासारख्या अवयवांनी सौंदर्य प्राप्त होत असते तुम्ही कोणताही शब्द वाक्यात कुठेही ठेवला तर चालेल का आपल्या शरीराचे अवयव जसे त्या त्या जागीच शोभून दिसतात त्याप्रमाणेच भाषेचे अवयव आपण वाक्यात योग्य ठिकाणी ठेवून भाषेचं सौंदर्य वाढूया चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुखातून सौंदर्यपूर्ण भाषा येण्याकरिता थोडीशी व्याकरणाची मजा चाखूया रोज तीच तीच भाजीपोळी खाऊन आपण कंटाळतो ना मग आईला मॅगी सँडविच भजी असे पदार्थ करायला सांगतात ना अगदी त्याचप्रमाणे रोज पाठ कविता वाचून ऐकून कंटाळा आला ना मग आज आपण यात बदल करूया आणि व्याकरणाची मजा चाखूया चला तर मग आज आपण शब्दांच्या आठ जाती आहेत त्यांचा अभ्यास करूया शब्दांच्या आठ जाती आहेत पहिले आहे नाम नाम कशाला म्हणतात आता त्याची व्याख्या आहे वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नाम म्हणतात थोडक्यात सांगायचे तर वस्तू स्थळ प्राणी व्यक्ती समूह गुण किंवा भावना यांच्या नावांना नाम म्हणतात उदाहरणार्थ विजय काय हे नाव आहे की नाही नेहा नाव आहे पेन नाशिक ससा हत्ती धैर्य भीती जमाव हे यांना काय म्हणतो आपण नाम म्हणतो आता हेच इंग्लिशमध्ये याप्रमाणे म्हणतात नाउन्स काय म्हणतात नामाला इंग्लिशमध्ये नाउन्स Nouns are आर वर्ड्स दॅट आर names ऑफ थिंग्स प्लेसेस ॲनिमल्स पीपल ग्रुप्स क्वालिटीज or feelings. Noun म्हणजे काय थिंग्ज वस्तू प्लेसेस ठिकाण स्थान ॲनिमल्स प्राणी याच्यात सगळे आले पशु पक्षी सगळे पीपल सर्व लोक ग्रुप्स समूह क्वालिटीज और फिलिंग्स गुण आणि भावना ह्या सगळ्यांनाच काय म्हटलं जातं नाउन्स म्हटलं जातं म्हणजेच नाम म्हटलं जातं याच व्याख्येला हिंदीत याप्रमाणे म्हणतात त्याला लिहिताना आपण म मराठीत लिहितो संज्ञा तसा शब्द लिहायचा आहे पण याचा उच्चार मात्र हिंदीमध्ये सगळ्या असं करतात किसी व्यक्ती वस्तू स्थान तथा भाव के नाम नामकोण सगळ्या कहा जाता है कशी व्याख्या किसी व्यक्ति वस्तु, स्थान, तथा भाव के नाम को संज्ञा कहा जाता है। आता याचं उदाहरण किताब प्रतीक नाशिक जलगाव कौवा भय आता आले लक्षात मुलांनो नाम म्हणजेच नाऊन नाऊन म्हणजेच संज्ञा मग नाम नाउन सग्या कशास म्हणतात आले ना लक्षात तिन्ही भाषेतले शब्द आता नाम माझं नाव तुझं नाव यालाच म्हणती नाम झाडांची नावे वेलींची नावे यालाच म्हणती नाम फळांची नावे फुलांची नावे यालाच म्हणती नाम प्राण्यांची नावे पक्ष्यांची नावे यालाच म्हणती नाम आनंद दुःख भय भावनांनाच म्हणती नाम नाम नाऊन सगळ्या तिन्ही थाय एकच अर्थ आले लक्षात आता आपण नामाचे प्रकार पाहूया तुम्हा मुलांचे कसे प्रकार असतात की नाही जसे खोडकर मुले लाजाळू मुले धीट मुले तसेच नामांचेही प्रकार असतात मराठी भाषेत नामाचे तीन प्रकार आहेत तसे नामांचे पाच प्रकार म्हटले जातात पण मराठी भाषेत तीनच आपण वापर वापरत असतो आणि हिंदी आणि इंग्रजी भाषेत पाच प्रकार असतात नामांचे पण हिंदीतही जास्त करून तीन नामांचाच उल्लेख केला जातो आता पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा प्रकार आहे विशेष नाम तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम नामांचे प्रकार लक्षात राहतील सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आता सामान्य नाम कशास म्हणतात बघा सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात मुलगी पुस्तक घर शाळा पर्वत नदी इत्यादी आता विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात उदाहरणार्थ नैना बालभारतीचे पुस्तक जीवन विद्या मंदिर हिमालय रॉकी गंगा गोदावरी इत्यादी आता सामान्य नाम आणि नाम दो दोन दोघांमध्ये फरक काय ते आपण बघूया दोन्ही ह्याच्यात तर इथे जातीचा बोध म्हटले जात म्हणजे माणसांची जात नाही हां इथे शब्दांची जात लक्षात येईल तर मग इथे सामान्य नाम एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म असलेले आता सामान्य नाममध्ये काय घेतलं आपण मुलगी घेतलं आणि विशेष नाममध्ये काय घेतलं त्याच मुलीचं नाव नैना म्हणजे ठेवलेलं नाव आलं लक्षात म्हणजे आपण जी नावं ठेवलेली आहेत त्यांना आपण विशेष नामात मोडतो आणि एकत्रित मुलगी आता पुस्तक पुस्तक काय सामान्य नाम पण त्याच पुस्तकाचं एक विशिष्ट नाव असेल एखाद्या लेखकाचं पुस्तक असेल किंवा तुमचं बालभारतीचं पुस्तक गणिताचं पुस्तक इतिहास नागरिकशास्त्र ही जी पुस्तकांची तुम्ही अशी नावं जर म्हटली तर ती कशात मोडणार विशेष नाममध्ये त्याला सामान्य नाम नाही म्हणणार लक्षात आलं इतिहासाचं पुस्तक विशेष नाम पण नुसतं पुस्तक म्हटलं तर सामान्य नाम त्याचप्रमाणे शाळा शाळा काय सामान्य नाम पण तुमच्या शाळेचं नाव असेल तर ते विशेष नाममध्ये जीवन विद्या मंदिर नूतन विद्यालय असं जर नाव असेल तर ते कशात मोडणार विशेष नामामध्ये म्हणजे शाळा सामान्य नाम पण शाळेचं जर, जर नाव असेल तर ते विशेष नामामध्ये नदी सामान्य नाम पण नद्यांची जर नावं घेतली तर ते कशात येणार विशेष नाममध्ये नदी सामान्य नाम आहे लक्षात ठेवा आणि तेच गंगा गोदावरी भीमा कृष्णा झेलम चिनाब रावी सतलज इत्यादी या सगळ्या नद्या कशात येणार विशेष नाममध्ये त्यांची जेव्हा नावं घेणार तेव्हा त्याचप्रमाणे पर्वत पर्वत सामान्य नाम आहे पण पर्वताचं जर तुम्ही नाव घेतलं हिमालय पर्वत रॉकी पर्वत तर पर्वताची नावं घेतल्यावर काय होणार ती विशेष नाम हिमालय काय आहे विशेष नाम रॉकी पर्वत विशेष नाम पण नुसतं पर्वत असेल तर ते सामान्य नाम लक्षात आलं तुमच्या सामान्य नाम कशाला म्हणायचं आणि विशेष नाम तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात त्याच्यात भाव शब्द आहेच भाववाचक नाम म्हणजे आपल्या याच्यातून जे भाव निघतात आश्चर्यगार असतात आनंद दुःख भय शौर्य धैर्य चांगुलपणा, शूर हे काय हे भावाचक नाममध्ये येतं जे गुण आहेत भाव आहेत लक्षात आलं भावाचक नाम कशाला म्हणतात मग तर आनंद दुःख भय धैर्य शौर्य चांगुलपणा यांना भावाचक नाम म्हणतात म्हणजे ज्या नामामधून आपण काय करतो आपला भाव व्यक्त करत असतो सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते पण विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनीच असतात लक्षात ठेवा सामान्य नामाचे काय होते अनेक वचन होऊ शकते पण विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनीच असतात सामान्य नाम घ्या मुलगा मुलगा काय सामान्य नाम पण त्याचं अनेक वचन होतं मुले मुलगी मुली अनेक वचन झालं पण तेच जर तुम्ही त्या मुली ना मुलीचं नाव घेतलं किंवा मुलाचं नाव घेतलं विशेष नाम म्हणून तर त्याचं अनेक वचन होईल का विशेष नाम मोहन नैना सागर यांचं अनेक वचन होईल नाही ते एकवचनेच राहतील तस ना तसंच नाम शूर शूरचं अनेक वचन होईल नाही एकवचनच राहील मग याच्यावरून लक्षात ठेवायचे सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते पण विशेष नामे व भाववाचक नामे हे एकवचनीच असतात सामान्य नामे व विशेष नामे यांना ई ता गिरी वा आई यांसारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करतात सामान्य नामे व विशेष नामे यांना कोणते प्रत्यय लावले जातात य, त्व, पणा, ई, ता गिरी वा आई, यांसारखे प्रत्यय लावून काय होतात भाववाचक नामे तयार होतात त्यांची उदाहरणं पाहूया शब्द धीर धीरला य लावला तर काय होईल धैर्य धैर्य कशात मोडेल भावचक नामा देव देवत्व त्व प्रत्यय लागला देवत्व भाववाचक नाम मोठा मोठेपणा भाववाचक नाम मोठेपणा गोड गोडी ई लागला गोड गोडी पाटील पाटील की की लागला इथे ओल ओलावा चपळ चपळाई आई लागला इथे चपळ चपळाई आई प्रत्यय लागला ना चमचा चमचागिरी चमचेगिरी म्हणतात ना तुम्ही चमचा आणि गिरी लागला तर चमचेगिरी म्हणतात की नाही तुम्ही म यह प्रत्यय लावल न होते है भाववाचक नाम तैयार होता है हिंदी में संज्ञा के तीन भेद हैं व्यक्तिवाचक संज्ञा जातिवाचक संज्ञा और भाववाचक संज्ञा व्यक्तिवाचक संज्ञा जिनसे किसी एक ही व्यक्ति वस्तु या स्थान विशेष का पता चलता है उसे व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं एक ही व्यक्ति या वस्तु का बोध होता है उसे क्या कहते हैं व्यक्तिवाचक संज्ञा जैसे नमिता यानी लड़की का नाम है ना नमिता लड़के का नाम सूरज तो नमिता सूरज ये क्या हुआ व्यक्तिवाचक संज्ञा हिमालय केला कौवा रामायण ये सारे शब्द क्या है व्यक्तिवाचक संज्ञा है जातिवाचक संज्ञा जो संज्ञा शब्द किसी प्राणी पदार्थ या समूह की जाति का बोध कराते हैं वे शब्द जातिवाचक संज्ञा कहलाते हैं जो संज्ञा शब्द किसी प्राणी पदार्थ या समूह की जाति का बोध कराते हैं समूह की जाति का बोध होता है तब वो जातिवाचक संज्ञा कहलाते हैं जातिवाचक संज्ञा मीन्स मराठी का मिलता चला सामान्य नाम मराठी मध्य सामान्य नाम हमें रोज़ाना सब्जी खानी चाहिए यहाँ पे सब्जी क्या है जाति है जाति का बोध होता है सारी सब्जी जाति का बोध होता है ना इसमें एक ही सब्जी का नाम लिया है क्या नहीं जब एक सब्जी का नाम लिया होता तो ये व्यक्तिवाचक संज्ञा होती जैसे आलू टिंडा करेला ये व्यक्तिवाचक संज्ञा है सब्जी क्या है जातिवाचक संज्ञा है आई बात समझ में अगली संज्ञा है भावाचक संज्ञा भावाचक संज्ञा से उन गुणों का पौध होता है जिसका अनुभव हमारा मन या हृदय कर सकता है किंतु हम उन्हें न तो स्पर्श कर सकते हैं न देख सकते हैं भावाचक संज्ञा से उन गुणों का पौध होता है जिसका अनुभव हमारा मन या हृदय कर सकता है किन्तु हम उन्हें न तो स्पर्श कर सकते हैं न देख सकते हैं भाववाचक में भाव होता है हम भाव को कभी देख सकते हैं महसूस कर सकते हैं हाथ लगा के नहीं मिठास मिठास द्वेष, क्रोध आनंद खुशी ये क्या है हम स्पर्श नहीं कर सकते ही नहीं, महसूस कर सकते हैं यानी मन से कर सकते हैं महसूस तो हे भाववाचक संज्ञा यानी इनसे भाव का बोध होता है इसलिए इन्हे भाववाचक संज्ञा हैं विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व हिंदी या दोन्ही भाषेतील नामांचे प्रकार अभ्यासले तुम्ही ती वहीत लिहून काढा आणि नामांची नावे पण लिहा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्याकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका नामाच्या प्रत्येक प्रकारातील नामे तुम्ही लिहून काढा म्हणजेच तुमचा शब्दसंग्रही वाढेल पुन्हा भेटूया आता पुढच्या भागात तोपर्यंत तो खूप हसा खूप खेळा आणि निरोगी राहा धन्यवाद